नमस्कार मित्रांनो, मी अनुवन पाटील, रिलायबल इंग्लिश क्लास चोपडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता इत्ता 12वीचा 2.1 द सॉन्ग ऑफ द ओपन रोड या पोएमचं मराठी स्पष्टीकरण बघणार आहोत. मित्रांनो, द सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही पोएम वॉल्ट व्हिटमन यांनी लिहिलेली आहे. वॉल्ट व्हिटमन हे एक अमेरिकन कवी होते. मित्रांनो, त्यांचा एक कविता संग्रह होता ज्याचं नाव होतं लीव्ज ऑफ ग्रास. त्या कविता संग्रहामध्ये अनेक कविता होत्या, त्याच्यापैकी एक कविता म्हणजे द सॉन्ग ऑफ द ओपन रोड. मित्रांनो, त्यांनी स्वतः पैसे खर्चून स्वतःच्या पैशांनी हा कविता संग्रह प्रकाशित केलेला आहे आणि त्यांनी यामधल्या बऱ्याच कवितांमध्ये खूप सारा बदल देखील केलेला आहे आणि नवीन देखील कविता त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेतच. तर मित्रांनो, द सॉन्ग ऑफ द ओपन रोड या कवितेमध्ये एक व्यक्तीच्या जीवनाच्या प्रवासाचं वर्णन केलेलं आहे. हा रूपकात्मक प्रवास आहे मित्रांनो. द रोड ऑफ द लाईफ, येतंय लक्षात, द रोड ऑफ द लाईफ म्हणजे याचा जीवनाच्या प्रवासाशी संबंध आहे. तर ही एकदम सुंदर अशी पोएम आहे मित्रांनो. आपल्याला नक्कीच या पोएमचा भावार्थ बघायला आवडेल. तर आपल्या पोएमचं नाव आहे द सॉन्ग ऑफ द ओपन रोड, म्हणजे मुक्त वाटेवरील गीत. मुक्त वाटेवरील गीत. मित्रांनो, प्रवासाला निघालेल्या कवीने आपले मनोगत या कवितेतून व्यक्त केले आहे. प्रवासाला निघालेल्या कवीने आपले मनोगत या कवितेतून व्यक्त केले आहे. या प्रवासाला सुरुवात करताना त्याला वाटणारी उत्सुकता त्याने नाट्यमय स्वगताच्या रूपात मांडली आहे. या प्रवासाच्या सुरुवातीला त्याला वाटणारी जी उत्सुकता होती त्याने नाट्यमय स्वगताच्या रूपात मांडली आहे. कवी मुक्त मनाने निघाला आहे आणि समोर येणाऱ्या समस्यांना तोंड द्यायची त्याची तयारी आहे. कवी मुक्त मनाने निघाला आहे आणि समोर येणाऱ्या समस्यांना तोंड द्यायची त्याची तयारी आहे. हा प्रवास म्हणजे जीवनाच्या प्रवासाचे रूपकात्मक वर्णन आहे. हा प्रवास म्हणजे जीवनाच्या प्रवासाचे रूपकात्मक वर्णन आहे मित्रांनो. स्वतःचा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याजवळ आहे असा कवीला आत्मविश्वास वाटतो. त्यामुळे त्याला दैवाची अनुकूलता मिळालीच पाहिजे अशी त्याची अपेक्षा नाही. बघा, स्वतःचा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याजवळ आहे असा कवीला आत्मविश्वास वाटतो. त्यामुळे त्याला दैवाची अनुकूलता मिळाली पाहिजे अशी त्याची अपेक्षा नाही. कारण त्याच्या मते तो स्वतःच स्वतःचे सुदैव आहे. तो स्वतःच स्वतःचे सुदैव आहे. कठोर परिश्रम करून आपले स्वप्न त्याला साकार करायचे आहेत. त्यामुळे नशिबापेक्षा कष्ट करण्यावर त्याचा भर आहे. कठोर परिश्रम करून आपले स्वप्न त्याला साकार करावायचे आहेत. त्यामुळे नशिबापेक्षा कष्ट करण्यावर त्याचा भर आहे. आता यापुढे तो लहान सहान गोष्टींबद्दल तक्रारी करीत कुरबुरत राहणार नाही किंवा विलंब करणार नाही. त्याने ठरवलंय की तो यापुढे लहान सहान गोष्टींबद्दल तक्रारी करत कुरबुरत राहणार नाही किंवा विलंब देखील करणार नाही. तर आपल्या कल्पना कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करील. केवळ तक्रार करीत निष्क्रियपणे बसून राहणे हे त्याला मुळीच मान्य नाही आहे. केवळ तक्रार करीत निष्क्रियपणे बसून राहणे तो थांबवणार आहे आणि काम पुढे ढकलण्यासाठी आता कोणतेही निमित्त तो शोधणार नाही. कामं टाळण्यासाठी आता तो कोणतेही निमित्त शोधणार नाहीये मित्रांनो. आयुष्यातील सर्व समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपण समर्थ आहोत असं त्याला वाटतं. ही सृष्टी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे असं त्याला वाटतं. आयुष्यातील सर्व समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपण समर्थ आहोत. ही सृष्टी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे असं त्याला वाटते. त्यामुळे नियतीचा किंवा कुठल्या शुभग्रहाची त्याला गरज वाटत नाही. त्यामुळे त्याला नियतीची किंवा शुभग्रहांची त्याला गरज वाटत नाही. आपल्या आयुष्याचा प्रवास स्वबळावर उत्तमरित्या पार पडेल याची त्याला खात्री आहे. त्याला खात्री आहे की त्याच्या आयुष्याचा प्रवास स्वबळावर उत्तमरित्या पार पडेल याची त्याला पूर्ण खात्री आहे मित्रांनो. इथे शुभग्रह म्हणजे प्रभावशाली लोकांची आपल्या प्रगतीसाठी मदत घेण्याची त्याला आवश्यकता वाटत नाहीये. बघा मित्रांनो, शुभग्रह, आपण शुभग्रह काय मानतो? एखादा व्यक्ती आपल्या जीवनात आला, प्रभावशाली व्यक्ती आपल्या जीवनात आला तर मग आपल्या प्रगतीला मदत होते असं आपण मानतो. परंतु त्याला आवश्यकता वाटत नाही. प्रभावशाली लोकांची आपल्या प्रगतीसाठी मदत घेण्याची त्याला आवश्यकता वाटत नाही. शेवटच्या चार ओळींमध्ये कवी स्वतःकडे एक वेगळी व्यक्ती म्हणून अलिप्तपणे पाहतो. आपण एक वेगळी व्यक्ती आहोत अशा पद्धतीने तो स्वतःकडे पाहतो. तो म्हणतो की अजूनही आसक्तीची नातेसंबंधांची जुनी ओझी तो वागवत आहे.
अजूनही आसक्तीची नातेसंबंधांची जुनी ओझी तो वागवत आहे. तो त्यांना गोड ओझी किंवा प्रेमळ बंधने असे म्हणतो. तो त्यांना गोड ओझी किंवा प्रेमळ बंधने असे तो म्हणतो कारण ती त्याला हव्याविषयी वाटतात. ती बंधनं त्याला हव्याविषयी वाटतात. ती त्याला प्रवासाला जाण्यापासून रोखू शकतात. आणि ही गोड बंधनं, ही हव्याविषयी वाटणारी बंधनं त्याला प्रवासाला जाण्यापासून रोखू शकतात. त्यामुळे तो त्यांना स्वतःबरोबर घेऊन जाणार आहे. त्यामुळे त्या प्रेमळ बंधनांना, त्या गोड ओझ्यांना तो स्वतःबरोबर घेऊन जाणार आहे. कारण जर का तो नाही घेऊन गेला तर ते त्याला प्रवासाला जाण्यापासून रोखू शकतात. त्यांच्यापासून तो मुक्त होऊ शकेल असं त्याला वाटत नाही. कारण ती त्याच्या आयुष्याचे अविभाज्य भाग बनले आहे. त्या बंधनांपासून तो मुक्त होऊ शकेल असं त्याला वाटत नाही. कारण ती त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. आणि तोही त्यांच्या आयुष्यात स्वतःला सामावून ठेवू इच्छितो. आणि तोही त्यांच्या आयुष्यात स्वतःला सामावून ठेवू इच्छितो. लक्षात घ्या मित्रांनो, खूप रूपकात्मक आहे. आपल्या जीवनाच्या प्रवासाशी संबंधित ही पोयम आहे. लक्षात घ्या, द सॉन्ग ऑफ द ओपन रोड, म्हणजे मुक्त वाटेवरील गीत. तर प्रवासाला निघालेल्या कवीने आपले मनोगत या कवितेतून व्यक्त केले आहे. या प्रवासाला सुरुवात करताना त्याला वाटणारी उत्सुकता त्याने नाट्यमय स्वगताच्या रूपात मांडलेली आहे. स्वगत, त्याला आपण मोनोलॉग म्हणतो मित्रांनो. डायलॉग म्हणजे दोन जणांनी बोलणे, आणि मोनोलॉग म्हणजे एकट्याने स्वतः स्वतःच्या तोंडाने आपले विचार मांडणे. तर कवीने स्वतः स्वतःच्या तोंडाने हे विचार मांडलेले आहेत. कवी मुक्त मनाने निघाला आहे आणि समोर येणाऱ्या समस्यांना तोंड द्यायची त्याची तयारी आहे. हा प्रवास म्हणजे जीवनाच्या प्रवासाचे रूपकात्मक वर्णन आहे मित्रांनो. स्वतःचा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याजवळ आहे असा कवीला ठाम आत्मविश्वास आहे. त्यामुळे त्याला दैवाची अनुकूलता मिळालीच पाहिजे अशी त्याची अपेक्षा नाही. कारण त्याच्या मते तो स्वतःच स्वतःचे सुदैव आहे. कठोर परिश्रम करून आपले स्वप्न त्याला साकार करायचे आहे. त्यामुळे नशिबापेक्षा कष्ट करण्यावर त्याचा भर आहे. आता यापुढे तो लहान सहान गोष्टींबद्दल तक्रारी करीत कुरबुर करत कधीच नाही राहणार. आणि आपल्या विलंब सुद्धा लावणार नाही आपल्या कामांना. तर आपल्या कल्पना कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करील. केवळ तक्रार करीत निष्क्रियपणे बसणे त्याला मुळीच मान्य नाहीये. आणि काम पुढे ढकलण्यासाठी, टाळाटाळ करण्यासाठी आता कोणतेही निमित्त तो शोधणार नाहीये मित्रांनो. आयुष्यातील सर्व समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपण सक्षम आहोत असं त्याला वाटतं. ही सृष्टी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे असं त्याला वाटतं. त्यामुळे नियतीची किंवा कुठल्या शुभग्रहाची त्याला गरज वाटत नाही. आपल्या आयुष्याचा प्रवास सुअबळावर उत्तमरित्या पार पडेल याची त्याला खात्री आहे मित्रांनो. इथे शुभग्रह म्हणजे प्रभावशाली लोकांची आपल्या प्रगतीसाठी मदत घेण्याची त्याला आवश्यकता वाटत नाही. शेवटच्या चार ओळींमध्ये कवी स्वतःकडे एक वेगळी व्यक्ती म्हणून अलिप्तपणे पाहतो. तो म्हणतो की अजूनही आसक्तीची नातेसंबंधांची जुनी ओझी तो वागवत आहे. तो त्यांना गोड ओझी किंवा प्रेमळ बंधने असं म्हणतो. कारण ती त्याला हव्याविषयी वाटतात. ती त्याला प्रवासाला जाण्यापासून रोखू शकतात. त्यामुळे तो त्यांना स्वतःबरोबर घेऊन जाणार आहे. त्यांच्यापासून तो मुक्त होऊ शकेल असं त्याला वाटत नाही. कारण ती त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. आणि तोही त्यांच्या आयुष्यात स्वतःला सामावून ठेवू इच्छितो. मित्रांनो, खूप सुंदर पोयम आहे. प्रत्येक ओळीचा शब्दशः अर्थ न घेता त्याच्या जीवनाशी संबंध जर का जोडला तर ही पोयम अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला समजेल. मित्रांनो, ही पोयम आपण लाईन बाय लाईन, वर्ड बाय वर्ड, इंग्लिश टू इंग्लिश बघणार तर आहोतच. पण मी तत्पूर्वी तुम्हाला तिची पॅराफ्रेज सुद्धा सांगू इच्छितो इंग्लिशमध्ये. तुम्हाला नक्कीच बऱ्यापैकी पोयमची आयडिया येईल. द पोयम इज इन द व्हॉइस ऑफ द पोएट रेडी टू स्टार्ट ऑन अ जर्नी इन द फॉर्म ऑफ अ ड्रॅमॅटिक मोनोलॉग. द स्पीकर स्पीक्स अबाउट हिज रेडीनेस टू बिगिन हिज जर्नी. He speaks about his readiness to begin his journey. He is open-minded, prepared to face the problems that he may come across. The journey is metaphorical for the journey of life. The journey is metaphorical. Metaphorical means rupakatmak. For the journey of life. The poet is also confident that he has the freedom to choose his own path. He is very confident that he has the freedom to choose his own path. He does not feel good luck must favor him. He does not feel good luck must favor him. He will work hard and make his dream come true. He will work hard and make his dream come true. It is then not a question of luck.
but hard work. It is the question of hard work. He is no longer going to complain or delay. He will now put his plans into actions. He is now ready for all the kinds of sacrifices. He no longer going to sit safe, only complaining and not doing anything. He is no longer going to sit safe, only complaining and not doing anything. He will stop finding excuses for postponing. He will stop finding excuses for postponing. He feels he is strong enough to meet all the problems of life that may come in his way. He feels he is strong enough to meet all the problems of the life that may come across in his way. The earth is enough to provide for his needs. He does not need destiny or a lucky star to help him. He does not need destiny or a lucky star to help him. He is sure he can manage his life's journey. He is sure that he can manage his life's journey easily. Constellations refers to powerful people. He says he does not require powerful people to help him to progress. He says he does not require powerful people to help him to progress. In the last four lines, the poet separates himself as a different kind of person. He separates himself as a different kind of person. He says that he carries old burdens. He carries old burdens. These may be attachments and relationships. These burdens are of attachments and relationships. He calls them delicious burdens because they are wonderful. He calls them delicious burdens because they are wonderful. They can stop him from going on the journey. Those burdens can stop him from going on the journey. He will not get rid of them. He will not get rid of them. He will not leave them behind. He will carry them with him. He will carry them with him. So in this way, we saw the paraphrase of the poem, The Song of the Road, The Song of the Open Road. I hope you liked the explanation in Marathi as well as the paraphrase in English. तर विद्यार्थी मित्रांनो, जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांमध्ये देखील त्याला शेअर करा. आणि मित्रांनो, असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी रिलायबल इंग्लिश क्लास चोपडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू थँक्यू थँक्यू.